हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जळगाव जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा, पहिला प्रश्न, जळगाव जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? ठीक आहे, तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, किती तालुके आहेत? तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत। ठीक आहे, किती? 15। बघा कोणकोणते, तर जळगाव, अमळनेर, भटगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोडा, रावेल, यावल, किती झाले? 14। अजून एक आपला सुटलेला आहे, कोणता? तर बघा, जामनेर। ठीक आहे, जामनेर असे 15 तालुके आहेत। ठीक आहे, असे किती तालुके आहेत? 15। नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? ठीक आहे, जो एरिया आहे तो किती आहे जळगाव जिल्ह्याचा एकूण? तर तो आहे 11,765 वर्ग किमी। ठीक आहे, 11,765 वर्ग किलोमीटर। नेक्स्ट बघा, जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो? तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जळगाव हा जिल्हा मोडतो? तर बघा, नाशिक विभागामध्ये मोडतो। कोणत्या? नाशिक। ठीक आहे, नेक्स्ट, जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? आता बघा, जळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला जळगाव जिल्हा आहे। ठीक आहे, असा जळगाव जिल्हा आहे। ठीक आहे, उत्तर आणि पश्चिम, उत्तर पश्चिमेला जळगाव जिल्हा आहे, तर त्याला आपण काय म्हणतो मराठी दिशेमध्ये? वायव्य दिशा। ठीक आहे, उत्तर पश्चिमेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे स्थान, जळगाव जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्रसुद्धा म्हणून ओळखले जाते। ठीक आहे, उत्तर महाराष्ट्र, तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे। जर वायव्य असेल तर वायव्यलाच्या ऑप्शनमध्ये, नाही तर मग उत्तर असेल तर उत्तरलाचं। ठीक आहे, त्याचं जे रियल स्थान आहे ते उत्तर पश्चिम आहे, म्हणजे वायव्य दिशा। ठीक आहे, नेक्स्ट, जळगाव जिल्ह्यात एकूण साक्षरता दर किती आहे? ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण साक्षरता दर किती आहे? आता बघा, 80%, 75%, 85% आणि 65%। तर किती आहे? 80%। जर ऑप्शनमध्ये 80% राहिलं तर 80% राहिलं असं, नाही तर मग रियल किती आहे? 78.2%। ठीक आहे, कुठे 80% दाखवत आहे तर कुठे 78.2% दाखवत आहे। ठीक आहे, जे ऑप्शनमध्ये असेल ते लिहायचं। नेक्स्ट बघा, जळगाव जिल्ह्यातून कोणती राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत? ठीक आहे, नॅशनल हायवे कोणता आहे जळगावमध्ये? तर जळगाव शहरातून NH6 गेलेला आहे आणि पूर्ण जळगावमधून कोणता गेला आहे जळगाव जिल्ह्यातून? तर NH211 आणि NH6। ठीक आहे, नेक्स्ट, जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या पर्वतरांगा आहे? ठीक आहे, जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणत्या पर्वतरांगा आहे? आता बघा, जळगाव जिल्हा हा पूर्णपणे सातपुडा पर्वताने वेढलेला आहे। ठीक आहे, चारही भोवताल त्याच्या सातपुडा पर्वत आहे, सातपुडा पर्वत आहे चारही बाजूला जळगाव जिल्ह्याच्या। परंतु दक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग आहे? तर ती आहे अजिंठा पर्वतरांग। ठीक आहे, अजिंठा पर्वतरांग आहे जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि पूर्ण हा जिल्हा आहे तो सातपुडा पर्वताने वेढलेला आहे, घेरलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जळगाव जिल्हा कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? ठीक आहे, कोणत्या नदीकाठी? जळगाव जिल्ह्याची जे प्रमुख नदी आहे जी जळगाव जिल्ह्यातून गेलेली आहे ती आहे तापी नदी। ठीक आहे, तापी पश्चिमवाहिनी नदी आहे। ठीक आहे, तापी नदी कोणती नदी आहे? तर पश्चिमवाहिनी। ठीक आहे, पश्चिमवाहिनी नदी आहे, तर तापी नदी। आता बघा, तापी नदीची जर आपण एकूण लांबी बघितली तर तापी नदीची एकूण लांबी किती आहे? 724 किलोमीटर। ठीक आहे, एवढी लांब ती तापी नदी आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये तिचा किती प्रवाह गेला आहे? तर 208 किलोमीटरचा। ठीक आहे, महाराष्ट्रात तिचा प्रवाह किती आहे? 208 किलोमीटरचा आहे। परंतु तिची ॲक्च्युली लांबी किती आहे? 724 किलोमीटर, आणि 208 किलोमीटर तिचा प्रवाह हा महाराष्ट्रातून गेलेला आहे। ठीक आहे,
ओके, तर आपलं उत्तर राहील तापी नदी. नेक्स्ट, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे की बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये झाला? तर बघा, जळगावपासून 6 किलोमीटर ते गाव आहे कोणते? आसोदे. आसोदे या गावामध्ये बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला. तर आपला जळगाव जिल्ह्यामध्येच त्यांचा जन्म झाला, ठीक आहे. जळगावपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आसोदे. आसोदे हे कोणत्या तालुक्यामध्ये येते ते बघा तुम्ही, ठीक आहे. आसोदे या गावामध्ये झाला. केव्हा झाला जन्म? तर तिचा जन्म झाला, बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला 24 ऑगस्टला, ठीक आहे. 24 ऑगस्ट 1880 मध्ये, ठीक आहे. आणि मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू झाला 3 डिसेंबर 1951 मध्ये, ठीक आहे. हा जन्म झाला आणि मृत्यू, ठीक आहे. तर बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 मध्ये झाला जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावामध्ये, ठीक आहे. आणि मृत्यू झाला 3 डिसेंबर 1951 मध्ये. आता बघा, जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेस, ठीक आहे, बुलढाणा व मध्य प्रदेशाचा खांडवा, दक्षिणेस औरंगाबाद, पश्चिमेला धुळे व नाशिक आणि उत्तरेला मध्य प्रदेश आहे, ठीक आहे. जळगाव जिल्ह्या असं पण विचारू शकते की जळगाव जिल्ह्याची सीमा कुठे आहे, तर मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे, ठीक आहे. जळगाव जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे आणि राज्याचे खांडवा व खरगोन हे जिल्हे आहेत. बघा, मध्य प्रदेशाचे खांडवा आणि खरगोन हे या जिल्ह्यांची सीमा जळगाव जिल्ह्याला लागलेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, जळगाव शहराची स्थापना कोणी केली आहे, ठीक आहे. जळगाव शहराची स्थापना कोणी केली? तर बघा, कोणी केली? सरदार तुळाजीराव भोईटे. सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली, ठीक आहे. नेक्स्ट बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती? आता बघा, जळगाव जिल्ह्याची प्रमुख नदी आहे तापी, ठीक आहे. तापी नदी ही जळगाव जिल्ह्यातून वाहते आणि तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, ठीक आहे. तिचा एकूण प्रवाह किती आता सांगितला, 724 किलोमीटर लांबीची ती नदी आहे, परंतु महाराष्ट्रातून तिचा 208 किलोमीटरचा प्रवाह गेलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती? आता बघा, 2011 जनगणनेनुसार, ठीक आहे, जनगणना दर 10 वर्षांनी होते. पहिली जनगणना झाली होती 1871 मध्ये 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात, ठीक आहे. लॉर्ड मेयो 1872 मध्ये. तर जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. तर 2011 जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या होती 42,29,917, ठीक आहे. नेक्स्ट बघा, तर बघा, गरम पाण्याचा झरा महत्त्वाचा आहे की गरम पाण्याचा झरा त्याला उनापदेव, ठीक आहे, उनापदेव असे म्हणतात. तर तो कुठे आहे गरम पाण्याचा झरा? तर तो जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये, ठीक आहे. वसलेले हे एक देवस्थान आहे, ठीक आहे. जळगावकरांच्या लोकप्रिय स्थानांपैकी एक स्थान असून या ठिकाणी गोमुखातून सतत गरम पाण्याचा झरा वाहत असल्यामुळे याला आश्चर्य देखील मानले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गरम पाण्याचा झरा उनापदेव जळगाव जिल्ह्यामध्ये कुठे आहे, ठीक आहे. तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. नंतर बघा, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रसिद्ध झुलणारे टावर्स आहे, ठीक आहे. झुलणारे टावर्स आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी आहे? तर ते एरंडोलमध्ये आहे, एरंडोल या तालुक्यामध्ये आणि फरकाडे या गावामध्ये आहे ते, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता बघा, गांधी तीर्थ, ठीक आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन महात्मा गांधीजींच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकण्याच्या दृष्टिकोनातून याची निर्मिती भवरलाल जैन यांनी केली. बघा, महत्त्वाचं आहे हे तुम्हाला येऊ शकते की गांधीजींच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकण्याच्या दृष्टिकोनातून गांधी रिसर्च फाउंडेशन यांची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? भवरलाल जैन यांनी केली. या गांधी तीर्थाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधी रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते? तर भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते, किंवा 25 मार्च 2012 ला, ठीक आहे. 25 मार्च 2012 ला. पुढचं बघा,
जळगाव जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात मोठा तालुका कोणता लोकसंख्येच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर ते प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका, आता बघा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, जामनेर, कोणता आहे? तर जळगाव हा आहे. ठीक आहे, जळगाव हा तालुका सर्वात मोठा आहे. कशाने? तर लोकसंख्याच्या दृष्टीने. बघा किती लोकसंख्या आहे 2011 जनगणनेनुसार 6 लाख. ठीक आहे, किती आहे? 6 लाख आहे, 6,76,000 आहे. ठीक आहे, 6,76,041 एवढी लोकसंख्या आहे, 6,76,041 एवढी लोकसंख्या आहे जळगाव शहराची. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जळगाव जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका, आता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने एरिया, ठीक आहे, बाय एरिया, ठीक आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता जळगाव जिल्ह्यातील? तर कोणता आहे? बघा कोणता असेल? तर जामनेर. कोणता विद्यार्थी मित्रांनो? जामनेर हा तालुका सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. बघा त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 1349. ठीक आहे, 1349.68 चौरस किलोमीटर. ठीक आहे, ओके, नेक्स्ट बघा. नंतर बघा, जळगाव जिल्ह्यात एक महानगरपालिका आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे, ती म्हणजे जळगाव महानगरपालिका. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यात एक महानगरपालिका आहे आणि ती जळगाव महानगरपालिका. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद आहे, ती जळगाव जिल्हा परिषद आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे, एक महानगरपालिका आहे आणि जिल्ह्यात 13 नगरपालिका आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये 13 नगरपालिका आहेत. कुठे कुठे? बघा, जामनेर, पाचोडा, भुसावळ, यावल, रावेर, पारोडा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा या ठिकाणी 13 महानगरपालिका आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि 15 पंचायत समित्या आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 15 पंचायत समित्या आहे. कुठे कुठे? चाळीसगाव, भटगाव, धरणगाव, पारोडा, अमरनेर, एरंडोल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेल, भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड इत्यादी ठिकाणी आणि एवढे 15 तालुके आहे आणि 15 काय आहे? तर 15 पंचायत समित्या आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? आता बघा, भुसावळ हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भुसावळ महाराष्ट्रातील सर्वात मोठं तिथे रेल्वे हे आहे जंक्शन आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भुसावळ हे प्रसिद्ध आहे केळीसाठी. ठीक आहे, केळी. नेक्स्ट आहे सिरसाळ मारुती मंदिर. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ओके, सिरसाळ हे मारुती मंदिर जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बोदवड, मुक्ताईनगर. ठीक आहे, मुक्ताईनगर या तालुक्यात आहे बोदवड. ओके, सॉरी, बोदवड आणि मुक्ताई. आता बघा, बोदवड या तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, मुक्ताईनगरसुद्धा तालुका आहे बोदवड, तर याचं सही उत्तर राहील बोदवड या तालुक्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा, आता बघा, स्वामी भक्तानंदजी महाराज समाधीस्थळ. ठीक आहे, स्वामी भक्तानंदजी महाराज समाधीस्थळ जळगाव जिल्ह्यात कुठे आहे? तर चोपडा. ठीक आहे, निमग वाहन चोपडा इथे आहे. बघा, थंड हवेचे ठिकाण पाल, संत चांदेव मंदिर कुठे आहे? तर अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर. बघा, संत चांदेव मंदिरसुद्धा आहे जळगावमध्ये, अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर आहे, श्री पद्मालय एरंडोलमध्ये. ठीक आहे, आणि अडीच गणेश पीठांपैकी एक आहे. आता बघा, सॉरी, श्री पद्मालय हे एरंडोलमध्ये आहे आणि त्याला आपण त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते एक अडीच गणेश पीठापैकी अर्धे पीठ आहे, हे महत्त्वाचं आहे. श्री पद्मालय कुठे आहे? ते एरंडोलमध्ये आहे आणि अमरनेर येथील साने गुरुजीचे तत्वज्ञान मंदिर. अमळनेर येथे काय आहे? साने गुरुजीचे तत्वज्ञान मंदिर आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यातील हवामान कसे आहे? तर जळगाव जिल्ह्यामधील हवामान कसे आहे? तर विषम व कोरडे आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, वरणगाव व भुसावळ येथील युद्ध साहित्य निर्मिती. बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये वरणगाव आणि भुसावळ येथे युद्ध साहित्याची निर्मिती केली जाते. अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी त्या ठिकाणी आहे वरणगाव आणि भुसावळला. हे लक्षात ठेवा. औद्योगिक क्षेत्र कुठे आहे? तर जळगाव,
चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर आणि एरंडोल इत्यादी ठिकाणी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्या जिल्ह्याविषयी माहिती हवी आहे तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.